रामराम मंडळी, पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलो आहे आजचे मिरचीचे बाजारभाव. आणि आजच्या मिरचीचे बाजारभाव कशा प्रकारे राहतील हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. व्हिडिओ अत्यंत खतरनाक होणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा. तुम्हाला जवळजवळ मी आता 40-45 ठिकाणी जे मी बाजारभाव सांगणार आहे, एक 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 झालं की एक एक झालं की एक लगेच बाजारभाव तुम्हाला सांगायला सुरुवात करतो. त्याच्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, कारण अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो मित्रांनो. तर मित्रांनो, सुरू करूयात मिरचीचे बाजारभाव. जसं की तुम्ही कालचा सुद्धा किंवा काल परवा दिवशीपासून आपण मिरचीचे बाजारभाव सांगायला सुरुवात केलेली आहे. बरेच शेतकऱ्यांचे प्रश्न होते की मिरचीचे बाजारभाव आम्हाला दररोजचे दररोज सांगा, म्हणजे आम्हाला मिरची विकण्यासाठी योग्य ते मार्केट या ठिकाणी निवडता येईल. तर योग्य ते मार्केट आपण निवडाच, पण मिरची विकत असताना आपण स्वतः जर मिरची विकली तर तुम्हाला जास्त परवडेल. आणि तसं तुम्ही व्यापारीला मिरची विकाल तर तुम्हाला थोडंसं पैसे कमी येतील, पण तरी सुद्धा मिरचीचे बाजारभाव मी तुम्हाला सांगायला सुरुवात करतो. तर सर्वप्रथम आपण बीडपासून सुरुवात करूया. बीडला 35 ते 40 रुपये भाव आहे, त्याच्यानंतर परभणीला 35 रुपये भाव आहे, थोडासा कालच्यापेक्षा थोडासा भाव कमी आलेला आहे. त्याच्यानंतर हिंगोलीला सुद्धा 40 रुपयापर्यंत भाव कालच्यापेक्षा थोडासा वाढलेला आहे. त्याच्यानंतर वाशिमला सुद्धा 30 ते 35 रुपये भाव सध्या तिथे मिळतो आहे. त्याच्यानंतर आपल्याला अकोल्याचे भाव आपल्याकडे आहेत 35 ते 40 रुपये, तिथेसुद्धा भाव आहे कालच्यासारखाच, भाव तिथेसुद्धा स्थिर राहिलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे यवतमाळचे भाव आहेत 25 ते 30 रुपये, तिथेसुद्धा थोडासा फरक या ठिकाणी आपल्याला दिसून येईल. नाशिकला सुद्धा 45 रुपयापर्यंत भाव तिथेसुद्धा मिळतो आहे, कालच्यापेक्षा थोडासा कमी भाव झालेला आहे. त्याच्यानंतर धुळेसाठी 35 ते 40 रुपये भाव तिथेसुद्धा मिळतो आहे. मिरचीची क्वालिटी बघून तुमचे भाव काढले जातात, आणि मिरचीचे क्वालिटी जेवढी चांगली आणता येईल आपल्याला, मिरची ज्यावेळेस उत्पादन करीत असतो त्यावेळेला जास्तीत जास्त चकाकी क्वालिटी तिची जर वाढली तर तुम्हाला भावसुद्धा या ठिकाणी चांगला येईल. त्याच्यानंतर आपल्याकडे तुळजापूरचे भाव आहेत, तुळजापूरला सुद्धा 35 रुपयापर्यंत भाव कालच्यापेक्षा कमी झालेला आहे, पण चांगला भाव आहे. त्याच्यानंतर पंढरपूरला सुद्धा 30 ते 35 रुपये भाव तिथेसुद्धा तुम्हाला मिळून जाईल. काल एक शेतकऱ्याचा फोन आला होता, तो म्हटला की मला 33 रुपयाचा भाव या ठिकाणी मिळालेला आहे. 33 रुपये भाव, आणि त्याची मिरची जी होती सोनलची एक जणाची होती, आणि एक जणाची प्राईड मिरची होती. 33 ते 35 रुपये भाव तिथे मिळालेला आहे पंढरपूर या ठिकाणी. त्याच्यानंतर आपल्याला नांदेडचे भाव आहेत, 40 रुपयापर्यंत भाव नांदेडला सुद्धा आहे. आणि ज्या मोठ्या मोठ्या शहरामध्ये आपण भाव सांगतो आहे तिथे थोडेसे चांगले भाव आपल्याला पाहायला मिळतात, कारण तिथं मिरची विक्रीसुद्धा जास्त होत असते. त्याच्यामुळे मिरची तिथं त्या शहरांमध्ये जास्त लागते, त्याच्यामुळे तिथे मिरचीचे भाव हमेशा राहत असतात. त्याच्यानंतर आपल्याकडे जालन्याचे भाव आहेत, जालन्यालासुद्धा या ठिकाणी आपल्याकडे चांगले भाव 40 रुपयापर्यंत भाव तिथेसुद्धा आपल्याला मिळून जाईल. त्याच्यानंतर आपल्याकडे नगरचे भाव आहेत, नगरलासुद्धा आपल्याकडे नगरसुद्धा 45 रुपयापर्यंत भाव आपल्याला मिळून जाईल. आणि कालचा भाव जर तुम्ही पाहिला नगरचा तर काल 50 रुपये काहीतरी होता, माझ्या लक्षात राहिलं नाही आता. त्याच्यानंतर आपल्याकडे अमरावतीचे भाव आहेत, 30 ते 35 रुपये भाव आपल्याकडे अमरावतीला सुद्धा आहे. त्याच्यानंतर औरंगाबादचं बघितलं तर 40-45 रुपये भाव तिथेसुद्धा क्वालिटी बघून तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यानंतर 25 ते 30 रुपये भाव चंद्रपूरचा सुद्धा आहे. त्याच्यानंतर जळगावचा भाव जर म्हणाल तर 25-30 रुपये तिथेसुद्धा भाव तुम्हाला मिळून जाईल. त्याच्यानंतर कोल्हापूरचा भाव सुद्धा 40 रुपयापर्यंत आहे, कोल्हापूरला जास्त आवक होत असल्यामुळे या ठिकाणी 40 रुपयापर्यंत भाव तिथेसुद्धा तुम्हाला मिळणार. त्याच्यानंतर नागपूरचे भाव आपल्याकडे आहेत, 35 ते 40 रुपये नागपूरला सुद्धा नागपूरच्या मार्केटला तुम्हाला मिळून जाईल. त्याच्यानंतर पुण्याला भाव आहे, पुणेसुद्धा 45-50 रुपयापर्यंत भाव तिथेसुद्धा आहे, कालच्या एवढाच भाव स्थिर राहिलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे साताऱ्याचे भाव, साताऱ्यालासुद्धा 40 रुपये भाव तिथेसुद्धा तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे सोलापूरचेसुद्धा 30 ते 35 रुपये भाव तिथेसुद्धा तुम्हाला मिळून जाईल. त्याच्यानंतर मुंबईचा भाव जर म्हटलं तर 50 ते 55 रुपये भाव तिथेसुद्धा तुम्हाला मिळून जाईल. त्याच्यानंतर आपल्याकडे ठाण्याचे भाव आहेत 42 ते 47 रुपये, हायेस्ट भाव तुम्हाला मी सांगतो आहे, ॲक्युरेट भाव आपल्याकडे आलेले आहेत. 42 ते 47 रुपयापर्यंत भाव तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल. त्याच्यानंतर उस्मानाबादचे भाव आपल्याकडे आलेले आहेत, उस्मानाबादचा भाव जर म्हणणार तर उस्मानाबादमध्ये या ठिकाणी 40 रुपयापर्यंत भाव तिथेसुद्धा मिळून जाईल. त्याच्यानंतर आपल्याकडे रत्नागिरीचे भाव 40 ते 55 रुपये भाव आपल्याकडला तिथेसुद्धा मिळणार आहे. त्याच्यानंतर सांगलीचे भाव आपल्याकडे आहेत, 30 ते 40 रुपये भाव तिथेसुद्धा तुम्हाला मिळून जाईल मित्रांनो. आणि त्याच्यानंतर लातूरचा भाव जर म्हणाल तर बऱ्याच शेतकऱ्यांना उत्सुकता असते की लातूर मार्केट खूप मोठं मार्केट आहे, आणि लातूरच्या मार्केटला काय भाव चालू आहे
तर लातूर मार्केटला सुद्धा 40-45 रुपये भाव जाग व्यापारी लोक तुमची खरेदी करत असतात. आणि व्यापारी लोक मिरची खरेदी करत असताना ज्या वेळेला मिरची जास्त आवक आपल्या ज्या मार्केटला तुम्ही घेऊन जाताल त्या मार्केटला जर आवक जास्त झाली तर व्यापारी लोक मिरचीचा भाव किंवा कुठल्याही पिकाचा भाव तुमचा भाव पाडला जातो आणि शेतकऱ्यांना ते कळतसुद्धा नाही. आणि शेतकऱ्याला तो पर्याय नसतो, शेतकरी माल घेऊन गेलेला असतो आणि माल दिल्याशिवाय पण त्याला परत येता येत नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारची परिस्थिती हे वास्तव मी तुम्हाला सांगतो आहे मित्रांनो, हे वास्तव आहे. आणि व्यापारी लोक मुद्दामून का होईना किंवा मुद्दामून करतात का काय असं एक शेतकऱ्यांना संभ्रम निर्माण होत असतो. आणि ज्या वेळेला मिरचीची आवक किंवा कुठल्याही पिकाची किंवा भाजीपाला असू द्या किंवा सोयाबीनचा भाव असू द्या, व्यापारी लोक जास्त आवक झाली की तुमचा 100% भाव जो आहे तो पाडण्याचा प्रयत्न करत असतात. आणि शेतकऱ्याला तिथे एक शब्दही बोलता येत नाही किंवा ते बोलूच देत नाहीत, कारण शेतकऱ्याला गरज आहे मित्रांनो. त्याच्यानंतर श्रीरामपूरचे आपल्याकडे भाव आहेत, श्रीरामपूरलासुद्धा 40-60 रुपये भाव, 40-45 रुपये भाव त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यानंतर भुसावळचे भाव आपल्याकडे आहेत, भुसावळलासुद्धा 25-30 रुपये भाव तिथेसुद्धा तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे मंगळवेढ्याचे भाव आहेत, मंगळवेढ्यालासुद्धा 30-40 रुपये भाव तिथेसुद्धा तुम्हाला मिळणार आहे. याच्यानंतर कमळेश्वरचे भाव आपल्याकडे आहेत, कमळेश्वरलासुद्धा 30 रुपये भाव तिथेसुद्धा मिळतो आहे, 25-30 रुपये भाव आहे सध्या. त्याच्यानंतर पुणे खडकी या ठिकाणीसुद्धा या ठिकाणचेसुद्धा भाव आपल्याकडे आले आहेत, 40-40 रुपयापर्यंत भाव पुणे खडकी या ठिकाणीसुद्धा मिळणार आहे. त्याच्यानंतर पुणे पिंपरीसुद्धा भाव आपल्याकडे आहेत, पुणे पिंपरी या ठिकाणचे भावसुद्धा 50-45 रुपयापर्यंत भाव तुम्हाला चांगला मिळणार आहे. पुणे मोशीचेसुद्धा भाव आपल्याकडे आहेत, पुणे मोशीला 40-45 रुपये भाव तिथेसुद्धा कालच्यासारखेच स्थिर भाव राहिलेले आहेत. त्याच्यानंतर कराडचे भाव आपल्याकडे आहेत, 30-33 रुपये भाव, हायेस्ट भाव 33 रुपये काल तिथला आलेला आहे. त्याच्यानंतर कामटीचे भाव आपल्याकडे आहेत, 35 रुपयापर्यंत भाव तिथेसुद्धा तुम्हाला व्यापारी लोक देतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं मार्केट म्हणजे की सगळ्यात महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं मार्केट मिरची मार्केट जाफराबादचं असून जाफराबादला या ठिकाणी 40 रुपयापर्यंत भाव तिथे तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यानंतर सगळ्यात मोठी उत्सुकता तुम्हाला लागलेली असेल की मुंबई कल्याण या ठिकाणी किती भाव आहे, तर कल्याण हे खूप मोठं मार्केट आहे, खूप म्हणजे खूप मोठं. तुम्ही जर कधी गेलं नसाल तर एकदा जाऊन बघा, खूप मोठं मार्केट कल्याणचं आहे. आणि तिथेसुद्धा या ठिकाणी मिरचीला 55 रुपयापर्यंत भाव किंवा 50-55 तुमची मिरचीची क्वालिटी बघून तुम्हाला योग्य तो भाव तिथेसुद्धा तुम्हाला मिळणार आहे. आणि मिरची विकत असताना मित्रांनो, माझी नंबर विनंती आहे, तुमच्याकडे जर थोडीशी मिरची असेल तर तुम्ही डायरेक्ट बीटला न विकता तुम्ही स्वतः बसून विका, तुम्हाला 10 रुपये तरी त्या ठिकाणी जास्त येतील अशी माझी 100% खात्री आहे. जेवढं तुम्ही माल तुमच्या जवळच्या बीटला किंवा तालुक्याच्या ठिकाणी विकायला गेलात तर तुम्हाला 100% थोडा का होईना भाव कमी मिळतो. आणि ज्या वेळेला आपण आपली मिरची आपणच विकतो त्यावेळेस आपल्याला 10 रुपये जे व्यापारी लोक मधले दलाल लोक खात असतात ते आपल्यालाच मिळतील स्वतःला, आणि आपल्याला चांगला भाव मिळाला याचं सुखसुद्धा आपल्याला मिळेल मित्रांनो. त्याच्यामुळे स्वतः पिकवा स्वतः विका या संकल्पनेत आपण राहिलं पाहिजे. स्वतः पिकून स्वतः विकलं तरच आपल्याला कुठेतरी शेतकरी जगेल असं मला वाटतं मित्रांनो. आजच्या हे भाव तुम्हाला कसे वाटले नक्कीच कळवा. आणि उद्या आणखीन आपण नवीन भाव बाजारभाव आपण घेऊन येणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आजच्या प्रतिवेळेस जय जवान जय किसान.